मित्रांनो नमस्कार आपला परिवार कृषी परिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गहू पिकामध्ये शेवटची फवारणी कोणती करायची आणि कधी करायची त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊ मित्रांनो ज्यावेळेस तुमच्या गहू पिकामध्ये साधारण पन्नास साठ टक्के ओंबे लागतात आणि ज्या वेळेस ओंब्यामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची आहे मित्रांनो अत्यंत कमी खर्चामध्ये ही फवारणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आणि या फवारणीचा वापर जर तुम्ही गहू पिकाच्या ओंब्यामध्ये केला तर जबरदस्त असा फायदा तुम्हाला दिसून येणार आहे मित्रांनो सर्वप्रथम जर तुम्ही गहू उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक देखील नक्की करा मित्रांनो गहू पिकाच्या ओंब्यामध्ये ज्यावेळेस आपल्या गहू पिकामध्ये ओंब्या लागतात त्यावेळेस जी रसोशन कीड आहे त्यामध्ये प्रामुख्याने काळा मावा असेल या रसोषण किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो मित्रांनो गहू पिकामध्ये काळा मावा या रस्वोस किडीचा मोठा प्रादुर्भाव होतो आणि या किडीचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही कराटे किंवा आलिका या दोन कीटकनाशकापैकी कोणताही एक कीटकनाशक घेऊ शकता जर तुम्हाला कराटे उपलब्ध झालं तर कराटे घ्या जर तुम्हाला आलिका उपलब्ध झालं तर आलिका घ्या मित्रांनो त्यानंतर कीटकनाशक घेतल्यानंतर आपल्या गहू पिकामध्ये एक प्रामुख्याने तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो विशेष ज्यावेळेस आपल्या गहू पिकामध्ये ओंब्या लागतात ओंब्या लागल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात तांबेरा दिसून येतो तांबेरा या रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही टेबू घटक प्रोपिकोन्याजोल किंवा हेक्झा सिस्टेमिक बुरशीनाशक घेऊ शकता त्यामध्ये टिल्ट आहे त्यामध्ये दुसरं कोणत्याही कंपनीचं तुम्ही हेक्झा कोण्याजोल प्रोपिकोन्याजोल किंवा टेबू कोण्याजोल कंटेन असलेलं बुरशीनाशक घेऊ शकता मित्रांनो त्याचबरोबर आपल्या गहू पिकामध्ये ज्यावेळेस ओंब्या लागतात दाणे चांगले पोचण्यासाठी दाण्याचा आकार वाढण्यासाठी जे मार्केटमध्ये लिक्विड फॉर्म मध्ये जिबर्लिक ऍसिड आहे या जिबर्लिक ऍसिडचा सुद्धा वापर तुम्हाला जवळपास तीस ते चाळीस मिली प्रतिपंप साठी करायचा आहे तर अशा पद्धतीने कीटकनाशक बुरशीनाशक आणि जिबर्लिक ऍसिड ही फवारणी जर तुम्ही गहू पिकाच्या ओंबी अवस्थेत केली तर जबरदस्त असा फायदा ओंबी पोचण्यासाठी तुम्हाला दिसून येणार आहे तर मित्रांनो धन्यवाद